मंगळवारी ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर सभा घेतली या सभेमध्ये तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता अर्थातच मनसे आक्रमक झाली आहे मनसे आमदार राजू पाटील यांनी याबाबतचं ट्विट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे राजू पाटील म्हणतात की शिवरायांचं प्रतीक म्हणून दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढून दाखवली तर एवढी तौबा तौबा करायची काय गरज आहे विचारांबरोबर धर्म पण बदललात काय एवढाच कायदा राबवायचा असेल तर तो मराठी पाट्या आणि भोंग्यांबद्दल राबवा जनाब अशा शब्दामध्ये राजू पाटील यांनी सरकारला डिवचले राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं आता पुन्हा एकदा तणका दिला आहे ईडीनं नवाब मलिक यांची संपत्ती जप्त केली आहे नवाब मलिक यांच्या आठ संपत्त्यांवर ईडीनं टाच आणली आहे या सगळ्या प्रकरणी आता ईडीनं नवाब मलिक यांच्या विरोधामध्ये जोरदार तपास सुरू केला आहे फेब्रुवारीमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती आणि आता नवाब मलिक यांच्या अडचणीमध्ये ईडीनं आणखी वाढ केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हो उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज यांना याविषयी सल्ला दिलाय तुम्हाला कुठे भोंगे लावायचे ते लावा मात्र इतर ठिकाणचे कुठले भोंगे काढा ही भूमिका योग्य नसल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं अशा पक्षांना आमचा विरोध असल्याचं सुद्धा आठवले यांनी सांगितलंय अलीकडे राज यांचा तोल गेला असल्याचं सुद्धा आठवले म्हणाले आठवले हे लातूर दौऱ्यावर त्यांनी यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकारनं वाय प्लस दर्जाची सुरक्षा जाहीर केली आहे गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा आणि स्थानिक पोलीस यांच्या वादाचे पडसाद उमटत आहेत आणि केंद्रानं आता ही सुरक्षा व्यवस्था त्यांना जाहीर केली ताम आहे त्यामागे त्यामुळे आता या पाठीमागे नेमका राजकीय संदेश काय याबाबत चर्चा रंगली आहे कंगना रनौत किरीट सोमय्या आणि आता खासदार नवनीत राणा या तीन लोकांमध्ये काय साम्य आहे असं विचारलं तर तुम्ही गोंधळात पडाल पण हे तीन लोक आहेत ज्यांना महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर केंद्राकडून ह्या खास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्या सध्या <णागी> कर्नाटक अनेक घटनांमुळे चर्चेत आहे कर्नाटकमधील हिजाब प्रकरणांना रान उठवलं होतं आणि त्यानंतर ता आता तिथं हलाल मास वादही उफाळून आलाय तर आता कर्नाटकमध्ये एका नव्या वादानं तोंड वर काढलाय इथे मुस्लिम व्यावसायिकांवरील मंदिरांबाहेर हल्ले होऊ लागले त्यामुळे कर्नाटकातून सातत्यानं वादग्रस्त घटना समोर येताना दिसतात दरम्यान सतत समोर येणाऱ्या या वादग्रस्त आणि धार्मिक घटनांमुळे आता राज्यातील भाजप समोर आली असून अशा घटनांवर भाजप आवाज अशा घटनांवर टीका केली जाते यावेळी मुस्लिम व्यापाऱ्यांच्या दुकानांची तोडफोड झाल्याची घटना समोर आल्यानंतर कर्नाटकचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी चिंता व्यक्त करताना मुस्लिमांना शांततेनं आणि सन्मानानं जगू द्या अशी मागणी सुद्धा केली आहे